11 सप्टेंबरला खेडले या ठिकाणी संदीप हरी मेधने 41 वर्षीय याचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनं ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी संशयित आरोपी किरण शरद कदम राहणार कोराटे या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भात वणी पोलिसांनी तपास चक्र गतिमान करत 24 तासाच्या आतच आरोपींना अटक केली. खुनाचा प्रकार घडल्यानंतर मृताच्या आईच्या तक्रारीवरून किरण शरद कदम याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. वणी पोलिसांनी त्याचा शोध घेतल्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या साथीदाराला ताब्यात घेतलं. किरकोळ वाद तसंच प्रॉपर्टीबाबत काही वाद होत संदीपचा खून करण्याच्या अगोदर तिघांनी मद्यपान केलं होतं. आरोपी किरण यानं संदीप याच्या डोक्यात दगड टाकून मारण्याचा प्रयत्न केला. नंतर कोयत्याने वार केले. आरोपी यावर न थांबता गाडीत आणलेलं पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. वणी पोलिसांनी या आरोपी किरण कदम आणि त्याचा साथीदार नामदेव बायकंडे याला अटक केली आहे. आरोपी किरण कदम हा गुन्हेगार प्रवृत्तीचा असून दिंडोरी वडनेर या ठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. कळवण उपअधीक्षक संजय भांबळे यांनी अधिक माहिती दिली आणि पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली PSI विजयकुमार कोठावळे. शरद कदम मुख्य आरोपी आहे आणि मयत जो आहे संदीप हरी मेदने हा त्याचा सक्का मामा आहे. आमच्याकडे प्रश्न होता की भाचा मामाला कसा मारू शकतो. त्या कालाच्या तपासात आम्हाला प्राथमिक असं कळाले की त्याचं घरगुती काहीतरी वाद होता आणि त्याला प्रॉपर्टीचा वेगळ्या मार्गाने इश्यू होता. मी अजून ओपन करतोय क्लिअर काय प्रॉपर्टी कुठे आणि कशा समजा. या दोन कारणामुळे मेन आरोपी जो आहे किरण कदम याने दुसरा जो आरोपी आहे वायकंडे याला मदतीला घेऊन त्या ठिकाणी दिनांक 12/9 गेले सायंकाळी उशिरा आणि त्या ठिकाणी त्यांनी मद्याचं सेवन करून प्लॅनिंग करून या मैतास संदीप मेदनेयास प्रथम दगड स्थानिक दगडाने त्याच्या डोक्यावर मारहाण करून गंभीर जखमी केलं. त्यानंतर घराच्या परिसरात मिळालेला कोयता कोयत्याने या मेन आरोपीने तिच्या मामाच्या डोक्यावर तोंडावर वार केले आणि त्यानंतरही त्यांना राहवलं नाही. त्याची पूर्ण हत्या सक्सेस करण्यासाठी सोबत गाडीत ड्रममध्ये पेट्रोल आणलेलं होतं. त्यापैकी काही पेट्रोल बाटलीत काढलं पटकन आणि त्याच्या शरीरावर पेट्रोल टाकून लायटरने त्याला पेटवून देण्यात आला. त्यानंतर तिथून ते घटनास्थळावर पसार झाले. एकंदरीत सदर गुन्ह्यातील जो मेन आरोपी आहे किरण कदम हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्या विरुद्ध दिंडोरी पोलीस स्टेशनला वाहन चोरीचे इतर असे 4 ते 5 गुन्हे दाखल आहे पूर्वीचे. तसेच वडनेर येथे देखील त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे. सदरच्या आरोपीचं वर्तन हे गुन्हेगारी त्याला अनेक व्यसनं देखील अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे. एकंदरीत या आरोपींनी अतिशय प्लॅन करून शांत डोक्याने विचार करून सदरचा हत्येचा घटना केलेली आहे. आम्ही आता त्याची आज रोजी माननीय न्यायालयाकडून पुढील तपास आम्ही पोलीस कस्टडी घेऊन सखोल तपास करून आरोपीविरुद्ध जास्तीत जास्त पुरावे हस्तगत करणार आहोत. पोलीस हवालदार कुणाल मराठे हे करीत आहेत. वेद न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोरवणी.